मित्रांना शालिनी हुबलीकरचा काय नमस्कार बाबा छान छान नमस्कार। तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे मराठी बालभारती इयत्ता दुसरीच्या मुलांसाठी। चला तर मग 16 चुलीवरची खीर। चूल माहिती आहे का तुम्हाला? हे बघा गावी असतेत ना आजीच्या घरी, त्याला म्हणतात चूल, ज्याच्यावरती ते लोक स्वयंपाक करतात। तर आता चुलीवरची खीरमध्ये काय गंमत आहे बघूया आपण, ठीक आहे? ऐकूया आणि गाऊया। चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, कढईतली पुरी मग गुरफटून बसली। आता चुलीवरची जी खीर होती ना, ती पुरीला बघून हसली। मग ती जी पुरी होती ती कशी बसली? गुरफटून बसली। काही केल्या खुले ना, जरा सुद्धा फुले ना। मग ती पुरीनं रुसून बसली आणि मग ती फुलतच नव्हती। झाऱ्यानं टोचलं तेही तिला बोचलं। आता तळताना ना पुरी, तुमची आई कशी झाऱ्याने त्याला अशी 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 करते, त्याच्यामुळे ती फुगते की नाही? तरीसुद्धा ती फुगली नाही, पण तो झारा मात्र तिला बोचलं। अशी थट्टा पुरीच्या काळजाला डसली। त्यामुळे काय झालं, पुरीलाच बोचलं गेलं की नाही? मग अशी पुरी अशी थट्टा पुरीची काळजाला डसली। पुरी झाली लाल लाल तिचे फुगले गाल, मन आले भरू डोळे लागले झरू। आता तिला फार राग आला आणि ती लाल लाल झाली आणि मग तिचे गालही फुगले। तुम्ही कशी गाल फुगून बसताय की नाही राग आला की, तशीच ती पुरी पण गाल फुगून बसली। मन आले भरू म्हणजे तिचं तर मन भरून आलं आणि तिला फार रडायला येऊ लागलं आणि डोळे लागले झरू आणि डोळ्यातून काय येऊ लागलं, पुरीच्या पाणी। तिथून उठून तरा तरा ताटात जाऊन बसली। आता पुरीला राग आला, तुम्ही कसे कोपऱ्यात जाऊन बसता की नाही, तशी ती पुरी ताटात जाऊन बसली। खीर थंड झाली वाटीत बसून आली। आता खीर पण वाटीमध्ये काढली आणि ताटामध्ये ठेवली। लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली। पुरी ताई बघ जरा इकडे, माझे म्हणणे ऐक गडे। पण चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली? आता खीर जी आहे ती पुरी ताईला समजवते, पण पुरी ताई रुसूनच बसलेली आहे आणि ती एकही शब्द ऐकायला तयार नाही। तिकडून ताई आली, तिने युक्ती केली, खिरीची नि पुरीची खूप गट्टी झाली। आता ताई आली आणि तिने काहीतरी एक आयडिया केली, त्यामुळे खिरीची नि पुरीची खूप गट्टी झाली। तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली। कढईतली पुरी मग कधी नाही रुसली। आणि अशा प्रकारे त्या लोकांची छानपैकी गट्टी जमली आणि मग पुरी कधीच रुसली नाही। आणि हे कोणी लिहिलं आहे? निर्मला देशपांडे यांनी लिहिलेलं आहे। छान आहे ना खीर आणि पुरीची कहाणी? तर आता कोण ते लिही? आता पुरीला हसणारी कोण हसली होती पुरीला? खीर, चुलीवरची खीर। तर आता तुम्ही इथे काय लिहिणार? चुलीवरची खीर लिहिणार। हे बघा चुलीवरची खीर आणि ताटात जाऊन बसणारी कोण होती? पुरी होती। आता खिरीची आणि पुरीची गट्टी होण्यासाठी ताईने कोणती युक्ती केली असेल ते सांग। काय युक्ती केली असेल ताईनी, काय तुम्हाला आठवते का? नाही का? बरं, तिने काय केलं माहिती आहे का? खिरीमध्ये पुरीला बुडवून टाकलं, मग त्यांची झाली गट्टी। आता जेवणात खीर पुरी यांची जोडी असते, तशी तुझ्या जेवणात कोणत्या पदार्थांची जोडी असते ते सांग। आता तुम्ही लोक जेवता तेव्हा काय असते? डाळ भात ह्याची जोडी असते, भाजी चपाती,
ह्यांची जोडी असते की नाही? सार आणि पुरणपोळी, हो की नाही? मग अशा प्रकारे तुम्हाला सांगायचं आहे, शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या शोधून पाटीवर लिही. आता शेवटचे सारखे असलेले शब्द कोणते कोणते आहेत सांगा बघू. हसली आणि बसली, आणि डसली पण आहे. हे बघा डसली. अजून काय आहे? आली गेली, आणि ही आहे कसली. बसली कसली, गेली झाली. बसली आहे का इकडे? आहे बसली. मग बसली नको लिहायला. हां, रुसली लिहूया आपण, ठीक आहे. आता हे शब्द तुम्हाला पाटीवरती लिहायचे आहेत, बरं का? आठवणीने लिहा. पुढील शब्दांच्या जोड्या वापरून एक एक वाक्य सांग. पातेले खीर. आता तुम्ही कसं वाक्य सांगणार? खीर पातेल्यात बनवतात. झालं की नाही एक वाक्य? कढई आणि पुरी. पुरी कढई तळतात. किंवा कढईमध्ये तेल घेऊन पुरी तळतात. झारा आणि पुरी. झाऱ्याने पुरी तेलामधून काढतात. गरमागरम पुरी काढतात की नाही? ताट आणि जेवण. आपण ताटात जेवण करतो. वाटी आणि वरण किंवा आमटी. आई आपल्याला वाटीमध्ये वरण किंवा आमटी देते की नाही? आम्ही वाटीमध्ये वरण किंवा आमटी घेतो, ठीक आहे. तुझ्या बाबतीत हे केव्हा घडले ते सांग. गट्टी होणे. कधी कोणाशी भांडण झालं असेल आणि त्याच्याबरोबर कट्टी केल्यानंतर कशी गट्टी झाली ते तुम्ही सांगायचं. जोडी पक्की होणे म्हणजे मैत्री होणे. रुसून बसणे म्हणजे रागावून बसणे. आनंद होणे, खुश होणे. वाईट वाटणे म्हणजे वाईट वाटलं तुम्ही काय करता, रागवता की नाही? मग कधी तुम्हाला होतं ते तुम्ही सांगायचं, बरं का. आता सारे हसूया म्हणजे आता इकडे नक्की ह्या लोकांनी काहीतरी जोक सांगितलं असेल आपल्याला हसवण्यासाठी. अमेय नावाचा मुलगा आहे, बरं का. अगदी थोड्या वेळापूर्वीच माझा कुत्रा हरवलाय. श्रुती ही मुलगी आहे. अरे मग पेपरात म्हणजे वर्तमानपत्रात जाहिरात देऊया का? अमेय, अरे पण काय उपयोग? माझ्या कुत्र्याला कुठे वाचता येते? आहे की नाही हसण्यासारखी गोष्ट? कुत्र्याला काय वाचता येतं का? असं तो अमेय तिला बोलतोय. हसा बघू सगळ्यांनी, खुदू खुदू, शाबाश. वाच शिक्षकांकडून समजून घे. कोणत्याही कामाची ही तीन आवश्यक अंगे आहेत. काम जाणून केले पाहिजे. आधी कोणतंही काम करण्याआधी आपल्याला समजलं पाहिजे की आपण काय काम करणार आहोत, ठीक आहे. नेटके केले पाहिजे. काम करताना कसे केले पाहिजे? अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित आणि वेगाने केले पाहिजे. म्हणजे हळूहळू, आळसाने नाही, तर एकदम चटापट काम केले पाहिजे. फटाफट केले पाहिजे, ठीक आहे. तेव्हा शाबाशकी भेटेल, नाही तर शाबाशकी भेटणार नाही आणि बक्षीसही भेटणार नाही. हे तिन्ही गुण साधले म्हणजे काम साधले. जर हे तिन्ही गुण आपल्या अंगामध्ये असतील तर आपलं काम छानपैकी पार पडेल. असे कुणी सांगितले आहेत? तर विनोबा भावे ह्यांनी सांगितले आहे, ठीक आहे. तर काम व्यवस्थित होण्यासाठी तू काय करशील तुम्ही सांगा, मग आम्ही फार काम करू. आधी काय काम करायचं ते समजून घेऊ, मग ते काम आम्ही नीटनेटकेपणाने आणि व्यवस्थित आणि फटाफट करू, तर आम्हाला शाबाशकी भेटेल, हो की नाही? व्हेरी गुड. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आता चुलीवरच्या खीर जी कहाणी सांगितलेली आहे तर ती तुम्ही आता चांगल्यापैकी अभ्यास करा, ठीक आहे. आणि वर्गामध्ये बाईकडून शाबाशकी मिळवायची, बरं का. चला मग, बाय बाय.